मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण कॉर्नचा एक प्रकार बघणार आहोत। यापूर्वी आपण कॉर्नचा राईस केलेला आहे, कॉर्नची भेळ केली, कॉर्न टिक्की, कॉर्नची भजी, महाबळेश्वरला मिळतात तसे चटपटीत कॉर्न आणि कॉर्न सूप, एवढे सगळे प्रकार आपण यापूर्वी बघितलेले आहेत। माझ्या चॅनलला गेला तर तुम्हाला या सगळ्या रेसिपीज लगेच मिळतील। आज आपण कॉर्नचं अप्पे कसे करायचे ते बघणार आहोत। त्यासाठी साहित्य बघून घेऊया। करायला अतिशय सोपे आणि चविष्ट तसेच हेल्दी पौष्टिक आहे, तर ते आपण कसे करायचे बघूया। पटकन साहित्य बघा आणि आपण लगेचच करायला। आपण आज कॉर्नचे अप्पे करणार आहोत, त्यासाठी मी इथे दोन वाटी कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत। बाजारातून स्वीट कॉर्न आणले आणि त्याचे दाणे काढून घेतले। दाणे काढलेले सुद्धा रेडीमेड बाजारामध्ये मिळतात। हे मी बारका कुकर, आपला भाजी करायचा जो कुकर असतो, त्याला एक शिट्टी करून घेतलेली आहे। थोडस एक पाव चमचा मीठ घातलं होतं, म्हणजे आतमध्ये त्याची चव जाते। हे आधी करण्याचं कारण असं आहे की म्हणजे आपला वेळ वाचतो। हे उकडत बसलं तर त्यात अजून वेळ जाणार, कुकरचं प्रेशर उतरायला वेळ जाणार, त्यामुळे मी हे आधी करून घेतलंय। तसंच अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला एक वाटी रवा, ह्या वाटीने मी घेतलेला आहे, एक वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि पाऊण वाटी पाणी, ते मिश्रण एकत्र इथे करून ठेवलेलं आहे। कारण रवा मुरायला वेळ लागतो, साधारण अर्धा तास आपल्याला तो मुरवत ठेवावा लागतो। तर ह्या दोन्ही गोष्टी जर आपण केलेल्या असतील तर आपला वेळ वाचतो। आता या अप्प्यामध्ये घालण्यासाठी इथे मी गाजर बारीक किसून घेतलेलं आहे, तुम्ही पाहिजे तर बारीक फोडी सुद्धा करून घेऊ शकता। एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे भरपूर, दोन टीस्पून तांदूळाची पिठी आहे, ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आपल्याला त्यामध्ये घालण्यासाठी पाव चमचा हळद आणि एक चिमूटभर हिंग हे घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, चाट मसाला, आलं, हिरवी मिरची, धने पूड, जिरे पूड दोन्ही अर्धा अर्धा चमचा आहे, तसंच एक चमचा लाल तिखट। आपण हिरवी मिरची घालणार आहोत तरी थोडंसं लाल तिखट घालूया, म्हणजे ते चटपटीत होतात। आणि पहिल्यांदा आता आपण काय करणार आहोत तर लसूण, आलं, हिरवी मिरची आणि हे कॉर्नचे दाणे हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। आपण हिरवी मिरची, तीन मिरच्यांचे मी असे दोन दोन काप करून घेतलेले आहेत। ह्या मिरच्या ज्या आहेत त्या कमी तिखट मिरच्या आहेत, आपण लाल तिखट सुद्धा घालणार आहोत, त्यामुळे ते दोन्हीचं मिळून व्यवस्थित होतं प्रमाण। एक इंच आलं किसून घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत, मोठ्या असतील तर तीन पाकळ्या बास होतील, अगदी छोटासा लसूण आहे त्यामुळे मी सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यातच आपण हे दोन वाटी जे मक्याचे दाणे उकडून घेतलेले आहेत स्वीट कॉर्नचे ते पण घालूया। आणि आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ। हे आपण वाटतोय तेव्हा मी त्यात अर्धी वाटी पाणी घालते। बघू शकता हे जाड वरड वाटलं गेलंय, ते मी थोडस काढून घेते वाटीमध्ये। अप्प्यामध्ये आपल्याला दाताखाली स्वीट कॉर्नचे दाणे चावायला आले तर ते छान वाटतील म्हणून। आणि बाकी सगळ्याची आता आपण पूर्ण पेस्ट करून घेणार आहोत। बघू शकता छान पेस्ट झालेली आहे त्याची आपली, कॉर्नच्या दाण्यांची, स्वीट कॉर्नचे दाणे, मिरच्या, आलं आणि लसूण हे आपण वाटून घेतलेलं आहे। आपण कॉर्नचे दाणे भरड वाटले गेलेले थोडेसे काढून ठेवले होते बाकीची पेस्ट करण्यापूर्वी, ते घालूया। आता हा रवा सुद्धा आपला छान मुरलाय, अर्धा तास मी तो भिजत ठेवला होता। आणि बारीक रवा आहे, एक वाटी बारीक रवा, त्याला अर्धी वाटी दही आणि पाऊण वाटी पाणी, पाऊण ते एक वाटी, बघायचं कितपत सरसरीत पाहिजे तसं पाणी घालायचं। हे पहिल्यांदा मिक्स करून घेते रवा आणि कॉर्नची पेस्ट। आणि आता आपण एक एक करून सगळं साहित्य घालूया।
पाव चमचा हळद आणि एक चिमूट हिंग आहे तो घालते आहे, गाजराचा किस, कांदा आहे बारीक चिरलेला, ढोबळी मिरची बारीक चिरलेली आहे आणि टोमॅटो। कोथिंबीर सुद्धा आपल्या आवडीनुसार घालायची, भरपूर कोथिंबीर घाला त्यामुळे ते छान लागतात। आता बाकीचे सगळे मसाले घालूया। धने पूड आहे अर्धा चमचा, जिरे पूड अर्धा चमचा, लाल तिखट एक चमचा, चाट मसाला आहे तो आवडीनुसार कमी जास्त, मी इथे अर्धा चमचा घेतलाय, बाकी सगळ्याच्या चवी त्यामध्ये येणार आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। तांदूळ पिठी आपण काढली होती दोन चमचे, ती घालूया आणि आता हे सगळं एकत्र करून घेऊया। छान घट्ट वाटलं तर थोडस आपण पाणी घालूया। सगळं मिश्रण एकत्र करून झालंय, आता शेवटी आपण इनो घालूया। एक पूर्ण पुडी आपण घालतो आहे एवढ्या साहित्याला आणि आता तो इनो घातल्यानंतर तो ऍक्टिवेट होण्यासाठी आपल्याला पाणी लागतं घालायला। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घातलं आहे आणि ते त्याच्यावर घालते म्हणजे तो लगेच ऍक्टिवेट होईल इनो। मस्त, आता आपण आप्पे करायला घेऊया। आप्प्याचा तवा मी गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता प्रत्येक कड्ड्यामध्ये आपण थोडं थोडं तेल घालूया ब्रशने, नंतर मी तो फिरवते सगळीकडे। पेपात्र आपण पहिल्यांदा तापवून घेतलं होतं, त्याच्यात तेल घातलंय, आता एक एक चमचा त्यात आप्याचं मटेरियल घालूया, बॅटर। बॅटर आपण सगळ्याच्यात घातलेलं आहे, आता मी झाकण ठेवते, 4 ते 5 मिनिटांमध्ये खालच्या बाजूने ते छान शिजून येतील, नंतर आपण ते उलटवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत आपण मटेरियल घालून, मस्त आता उलटून घेऊया आपण। वा, अशा पद्धतीने सगळेच आप्पे आपण उलटवून घेऊया। मग थोडस तेल सोडायचं आणि पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं त्या या बाजूने पण चांगले भाजून घ्यायचे आप्पे। सगळे आपले आप्पे आपले पलटून झालेले आहेत, चिकटले नाहीत अजिबात। मध्ये जरा गॅसची फ्लेम जास्त असते त्यामुळे थोडेसे काळे झालेत, पण तेही खमंग छान लागतात। आता सगळ्या आप्प्यांवरती थोडं थोडं तेल घालते आणि आपण दुसऱ्या बाजूनी पण आप्पे चांगले भाजून घेऊया। पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी तयार आप्पे काढून घेऊया। आपले सगळे आप्पे करून तयार झालेत बघू शकता, मस्त वास तर एवढा सुंदर सुटलाय। आता आपण सगळे एक एक करून काढून घेऊया। हे बघा काय सुंदर रंग आलेला आहे। आप्पे घालताना पहिल्यांदा कडेच्या बाजूने बॅटर घालायला पाहिजे आणि नंतर मध्ये आपण घालायला पाहिजे, कारण मधला गॅसची फ्लेम जास्त येते ना मधल्या भागावरती आणि मग तिथे तो काळा होतो आपला। पहिल्यांदा बाजूबाजूने घालत शेवटी मध्ये घातले पाहिजे। मस्त बघा किती सुंदर निघतात। सगळे काढून घेऊया आणि पुढचं बॅटर पुन्हा घालूया आपण याच्यात।
मग सारखंच पहिल्यांदा थोडंसं तेल घालून घेते, ब्रशने लावून घेऊया आणि नंतर बॅटर घालू आपण त्याच्यात. आता आपण बॅटर त्याच्यात घालू. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण बाजूबाजूनी पहिल्यांदा घालायला लागूया, शेवटी मध्ये घालू. आता शेवटी मध्ये घालू. परत मगासारखं झाकण ठेवून 5 मिनिटांनी आपल्याला ते उलटून घ्यायचे टप्पे. 5 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून आपण आता हे छान वरच्या बाजूचा कलर बदललाय बघा, कोरडं झालेलं आहे म्हणजे झालेलं आहे. आता आपण उलटवून घेऊया मस्त. आता कलर बरोबर आला बघा. आपण पहिलं सुरुवात बाजूने केली आणि मध्ये शेवटी घातलं मटेरियल मस्त. सगळं उलटवून घेते. आपले सगळे आपे उलटून झालेले आहेत. मग आज सारखंच याच्यावर थोडस तेल घालते आणि झाकण ठेवून आपण पुन्हा 5 मिनिटं शिजायला ठेवणार आहोत. म्हणजे आपे दुसऱ्या बाजूने पलटवून घेतल्यावर आता ते होत आहे, तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊया. खोबऱ्याचा किस, ओला नारळ नव्हता आत्ता त्यामुळे मी सुक्या खोबऱ्याचा किस, लसूण, मिरची आणि कोथिंबीर अशी पातळ चटणी करून घेणार आहे आप्याबरोबर खाण्यासाठी. बघा आपली चटणी सुंदर तयार झालेली आहे. तुम्ही हवं तर ह्याच्यात पुदिना सुद्धा घालू शकता, त्याचाही स्वाद चांगला वाटतो. आता आपण ह्याच्यात मिरची, आलं, लसूण आणि खोबरं, कोथिंबीर एवढं घालून त्याची चटणी केलेली आहे. बघू शकता आज आपण हे कॉर्नचे आप्पे केलेले आहेत. सुंदर रंग आलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे, टेस्टही सुंदर. तुम्हाला जर माझा हा कॉर्न आप्प्याचा म्हणजे मक्याच्या आप्प्याचा जर व्हिडिओ आवडला असेल आणि इतरही पदार्थ जर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात करायचे असतील, अचूक प्रमाण घेऊन करायचे असतील, तर तुम्ही अगदी आठवणीने अश्विनी स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघून लाईक करा, शेअर करा. पुन्हा आपण लवकरच अशा छानशा एखाद्या टेस्टी रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.